तेव्हा ही गोवर्धन पूजेचा आजचा हा विषय आहे. यामध्ये या गोसेवेचा महिमा आजच्या ह्याच्यात आपण पाहायचा आहे. स्वतः पंढरपूरजवळ सुद्धा इथून 4 किलोमीटर गोपाळपूर हे गोसेवेनं भगवान गाई घेऊनच तिथं आले होते. पण गोपाळपूरला आम्ही गोशाळा काढलेली आहे. बाहेरच्या पाहुण्यांना कोणाला पाहायचं असलं तर जरूर पाहून येऊ शकतात. इथून 4 किलो विठ्ठल गोशाळा, नाव भगवंताचं दिलेलं आहे, विठ्ठल गोशाळा. तेव्हा गोसेवा हा आमचा एक आवडीचा प्रेमाचा असा विषय आहे. तर गोसेवा व्हावी, या गोसेवेमध्ये आरोग्यसूत्र, अध्यात्मसूत्र खूप लाभ झालेत मला. मला आमच्या तांबे डॉक्टरनी गाईच्या तुपाचं खूप महत्त्व सांगितलं. आयुर्वेदिक औषधांमध्ये मी स्वतः 3 पंचकर्म केलेत आणि त्यांनी आवाहन देऊन सांगितलं की लोकांना सामान्य डॉक्टर जे मिसगाईड करतात की तूप म्हणजे हार्टला विरोधी आहे, ते त्रास देतं, कोलेस्ट्रॉल वाढवतं. त्यांनी प्रयोगाद्वारे हे सिद्ध करून दाखवलं आहे की गाईचं तूप कधीही कोलेस्ट्रॉल वाढू देत नाही. फक्त एकच आहे की आपण डायरेक्ट चरबीचं विकतचं तूप घेऊ नका, ते कोलेस्ट्रॉल वाढवेल. आपण आपल्या पूर्वीच्या घरगुती पद्धतीनं कढवून तुपाचं सेवन करा. तांबे डॉक्टर सांगतात 10 चमचे तूप रोज दिवसाला गेलं तरी सुद्धा तुम्हाला काही होणार नाही. उलट तूप म्हणजे डायरेक्ट एनर्जी आहे, डायरेक्ट एनर्जी. पण ह्या सगळ्या पदार्थामध्ये गोसेवा म्हणजे जर्सी नाही. काही धार्मिक संस्थेमध्ये मिक्सिंग चाललेलं आहे आजकाल. आमच्या 3 गोशाळा आहेत, जर्सी नाही आहे, गावठी गोशाळा आहेत. गावठी गाईच्याच सेवेचं महत्त्व आहे हे लक्षात घ्या. ती जी नसल आहे ती आपल्या सनातन संस्कृतीमध्ये हे परदेशाची पाश्चात्य नसल आणून त्याच्यात ते गुणधर्म राहत नाहीत. अरे कितीतरी विनोदाने सांगतात आपली गाय हंबरली तर ओंकाराचा आवाज बाहेर पडतो, पण ते जर ओरडल्याचं एखादं डुक्कर ओरडल्यासारखा आवाज येतो, ते जर्सी ओरडलं तर. अशी परिस्थिती आहे. तेव्हा त्याची नसल मुळातच डुकरापासून केलेली आहे. ही होस्टन गाय जी बाहेरून आली ना, तर ह्या कल्पनेतून ते नसलचं संकरितपणा केला की एवढंसं डुक्कर जर 12 पिल्लाला दूध पुरवू शकतं तर गाईला जर आपण त्या नसल घेतलं तर गाईचं दूध वाढेल. पण त्याच्यामध्ये त्यांच्या लक्षातच आलं नाही की क्वांटिटी वाढली पण क्वालिटी घसरली. त्या दुधामध्ये ते गुणधर्म राहिले नाहीत. ते म्हणजे नुसतं मशीन आहे, नाही आसू आणि माया. ते भोत भरून ठेवलं तरी ते दूध देतं. त्याला काही माया आहे का? ओरिजिनल माया नाही त्याच्यात. हुंकाराचं आहे नाही, गलकंबल नाही. संस्कृतदृष्ट्या त्याचे अनेक लक्षणं विचार सांगितलेले आहेत. तेव्हा जर्सी गायीचा विचार इथं घेऊ नका. जर्सी गाय आपल्या सनातन धर्माच्या गोसेवेमध्ये बसत नाही. आर्थिक उत्पन्न म्हणून तुम्ही केलं तर तो भाग तुमचा वेगळा आहे. आजकाल लोक गोसेवा न करण्याचं कारण सांगतात की परवडत नाही गावठी गाई. पण आता अनेक जैविक शेतीच्या प्रयोगामुळं गायींच्या वस्तूला महत्त्व आलेलं आहे आणि आज जैविक शेतीला त्याचा इतका उपयोग आहे. तुमच्या पिकावरसुद्धा इतका फरक पडतो. काही खतं आता शोधून काढलेत तर त्यालासुद्धा हे तूप लोक न्यायला लागलेत. एक खताची प्रक्रिया सुरू केली आहे, गोमूत्र, काही गोमय, गावठी तूप, एखाद्या टिपात 40 दिवस साचवून त्याचं खत पाहिजं. तर पावशेर गाईचं तूप जर असलं नुसते 100 लिटरमध्ये तर जैविक उत्पन्नामध्ये खूप मोठा लाभ होतो. या जैविक खताच्या उत्पन्नामध्ये तर शेतकऱ्याच्या दृष्टीनं सुद्धा अनेक कीटकनाशक या गोमूत्रातून तयार होतात. दिवसाला गाय 15 लिटरपर्यंत गोमूत्र देते, 15 ते 17 लिटरपर्यंत. आणि ते जर बरोबर धरलं मात्र डायरेक्ट मारू नका, नाही तर ॲसिडसारखं पिकाला जाळून टाकेल. विधी शिकूनच काम करा, नाही तर घोटाळा होईल, एवढं लक्षात घ्या. नाही तर महाराजांनी सांगितलं होतं
काही लोकांना माझ्या कथेतून उपाय झाला महाराज. एकाच्या पोटामध्ये काही फार महत्त्वाची इजा झाली होती. मी गायीचं महत्त्व सांगितलं, फार ऑपरेशन थिएटरवर गेलेला पळून गेला तिथून, आणि तिने गोमूत्र सेवन केलं आणि त्याचा तो पोटाचा आजार पुरा बरा होऊन गेला. असं उदाहरण तो इथे येत होता पंढरपुरात भागवताला. तेव्हा कुठं कुठं काय काय लाभ झालेत. आमच्या फलटण तालुक्यात एका कारखान्यामध्ये एक फार मोठं गरमीनं भाजलं, तर त्या भाजलेल्यामध्ये ॲलोपॅथी औषधं उपयोगी येईना, त्यांचे मित्र इथं बसलेले आहेत, आणि ती जखम भरायला माझी गाठ झाली आणि मी जुनं गावठी तूप फक्त त्याला लावायला सांगितलं. 8 दिवसात सगळी जखम भरून आली, ओढून आली. तर गाईच्या तुपामध्ये फार दिव्य दिव्य औषधी गुण आहेत, दह्यामध्ये गुण आहेत. महिलांना सीझर करावं लागतं, जर गरोदर राहिल्यापासून एक वाटीभर दही त्यातले त्यात जर चांदीच्या वाटीत ते लावलेलं असलं तर गॅरंटी देता येईल तिला सीझर करावं लागणार नाही, सहज प्रसूती होते. इतके चमत्कार आहेत ह्या गाईच्या औषधांमध्ये, दुधामध्ये, दह्यामध्ये, गोमूत्रामध्ये. हे सगळे पंचगव्य म्हणून जसं त्या कोकणात नारळाला कल्पतरू म्हणतात, तसं गाय ही मानवी आरोग्याची कामधेनू आहे. आरोग्य प्रदान करणारी, आध्यात्मिक शांती प्रदान करणारी, अर्थ प्रदान करणारी. तेव्हा गाय, या गाईचा आपण अवश्य जीवनामध्ये लाभ घ्या. तुम्ही सगळे परमार्थिक असल्यामुळं थोडे साधूंचं ऐकण्याच्या बाबतीत इतरांपेक्षा सेन्सिटिव्ह आहात, म्हणून तुम्हाला फार तळमळीनं सांगतो. लक्षात घ्या, आजपर्यंत तुम्ही ती पकड घेतली नसेल तर इथून पुढं घ्या. गाईची सेवा सर्वांगीण शांती देणारी आहे. नियम करा, काही गोपालनाचं तुमच्या काही नियमानं लाभ होणार आहे. लोक का गाया पाळत नाहीत, त्यांना त्याच्यातून इन्कम दिसत नाही. वापरणारे नियम घर घर गिराईक भेटलं की लोक धंदा टाकतात. तुम्ही नुसतं नियम करा, मी गाईचंच दूध घेईल, गाईचंच तूप वापरीन. मागणी झाली की आपोआपच पालन करणाऱ्यांची वृत्ती पालन करण्यामध्ये येईल. असं आहे. तर गाईचे पदार्थ सेवन करण्याचा नियम हे सुद्धा गोपालनाला मदत आहे, गोरक्षेचा एक भाग आहे. काय थोडा त्रास होतो, एखाद्या गाईचं दूध कुठंतरी जावं लागतं, पाहावं लागतं, मग मिळतं. पण तुम्ही निर्णय जर केला तर होऊ शकतं. आणि तुमची मागणी असली तर हे शेतकरी गाईचं दूध, गावठी गाईचं दूध उत्पन्न वाढवू शकतील. आज गाईची, पूर्वी गाया माणशी एक इतकं गोधन होतं, आज माणशी 200 आत आलेलं आहे, 1000. पूर्वी 1000 गोधन होतं म्हणजे माणशी एक. आता 5 माणसाला सुद्धा एक गाय राहिली नाही, आणि त्या गोधनातही निम्मे जर्सीनं आटवून टाकलं. अशी परिस्थिती आहे. तर गोधनाचा उपयोग, आपल्या अलीकडचं सगळ्यात जवळचं युग म्हणजे द्वापार युग, आणि द्वापार युगामधले पूर्णावतार असणाऱ्या भगवंतानी आपल्याला जर आदर्श संकेत केला असेल तर गोधन. लालांनी आईला अनेक वेळा म्हणलं आहे, आई माझं आवडतं नाव काही असेल तर गोपाल कृष्ण. तर गोपालन हे फार महत्त्वाचं आहे. याच्यातले पुष्कळसे लोक शेतकरी आहेत. काही कथेमधून आम्हाला लाभ झाला. मी ते राहुरी तालुक्यात एका गावात तुकाराम चरित्रानं गेलो. आत्ता तुकाराम चरित्र सांगितलं मी, चतुःशताब्दी होती, 7 दिवस तुकाराम चरित्र सांगितलं. आणि ते चरित्र सांगितलं तर मी फिरायला जायचो, तर फिरायला गेलो की सगळे जर्सीचेच गोठे, एकही गावठी गाय कुठं दिसेना. आणि मग मी शेवटच्या दिवशी मी त्यांना हात पसरून भीक मागितल्यासारखी मागणी मागितली, अरे तुमच्याकडे अर्थ सोय आहे, व्यवस्था आहे, मी तुम्हाला 100% एकदम तुलना करत नाही, बंद करा म्हणून, पण गावठी गाया पाळा असं मी सांगितलं. आणि लाभ झाला. शेवटच्या दिवशी 50-60 लोकांनी गावठी गाय ठेवायचं मला कबूल केलं. 2-3 लोकांनी तर लगेचच 4 दिवसात ज्यांना शक्य होतं त्यांनी बाहेरून गावठी गाया उपलब्ध करून आणल्या. तर बोलण्याचा थोडा लाभ होतो. बघायची गाव होतं, शक्यता होती, पण धंदा
दुधाच्या धंद्यामध्ये सगळी ते जर्सीच बरं घास असायचा, खाण्याची सोय. मी त्यांना म्हणलं तुम्हाला घरात शांती पाहिजे असेल तर एक गावठी गाय पाळा. ठीक आहे, अर्थव्यवस्थेकरता तुम्ही जर्स्या पाळता, पण घरातल्या शांतीकरता गावठी गाईची सेवा करा. अरे भूमी पवित्र करायला जर्सीचं शेण नाही चालत, गावठी गाईच्या शेणाने भूमी सारवली पाहिजे. गावठी गाईचंच गोमूत्र आपल्या विटाळाला पवित्रतेला साधन मानलं जातं, लक्षात घ्या. आणि म्हणून आपण लक्षात ठेवा, भगवंताचा आजचा जो आपण भाग पाहतो आहे, 15व्या अध्यायात भगवान गोपाल होतात. कार्तिक शुद्ध अष्टमीच्या दिवशी गोपालनाचा मुहूर्त आणि वत्सपालाचा मुहूर्त भगवान श्रीकृष्णांनी केलेला आहे. त्या स्वतः भगवंतानी आपल्या हाताने गोसेवा केली. खूप इतके दिवसेंदिवस या गोसंस्थांचे पुस्तकं महत्त्वाचे वाचले तर इतके नवीन नवीन अनुभव लोकांचे ऐकायला मिळतात. कॅन्सरसारखे लोक पंचगव्यातून मुक्त झालेले आहेत. अरे परवा या मासिकामध्ये आलं होतं, आत्ता जे तुम्ही सगळे भयभीत आहात ना स्वाईन फ्लूनं, दररोज गावठी गाईच्या तुपाचे 2 थेंब नाकात घालत जा, असा उपाय आलेला आहे. ह्या स्वाईन फ्लूचे जंतू आत राहू शकत नाही, आत जाऊ शकत नाही, असे उपाय आलेले आहेत. अशक्यते असणारी अनेक रोगावर हे विषय आलेले आहेत. कॅन्सर बरा होऊ शकतो. तर या पंचगव्याचे किती वर्णन करावा, तुळशीचा महिमा, तुळशीची औषधी गुणधर्म, या गाईच्या पंचगव्याचे गुणधर्म, हे म्हणाल आपल्याजवळ तुझा आहे तुझं पाशी परितू जागा चुकलासी. आमच्या भारतामध्ये सहज गोसेवा होत होती घराघरामध्ये, आज आपण सोडलं आहे आपलं स्वतःचं आणि पाश्चात्य संस्कृती घेऊन अनेक रोग वाढवले. हा स्वाईन फ्लू आला कुठून? या विमानात परदेशी प्रवासाच्या माध्यमातून तो आपल्याकडं आला, नाही तर आपल्याकडं यायचं काही कारण नव्हतं. म्हणजे पूर्वी आपण या बाकीच्या याला अस्वच्छ अस्वच्छ म्हणत होतो, महाराज याच्यात आरोग्य भरलेलं आहे. या गाईच्या शेणामध्ये, गौमूत्रामध्ये, गोठ्यामध्ये राहण्यामध्ये, गाईच्या पाठीवरून हात फिरवण्यामध्ये, डाव्या हाताने संपूर्ण गाईच्या हाता पाठीवरून 5 ते 10 मिनटं तुम्ही हात फिरवा, तुमचं बी पी खाली येतं. असे कितीतरी प्रयोग या गाईच्या बाबतीत आहेत, हे लक्षात घ्या. पुराणाने खूप वर्णन केलेलं आहे, आत्ताच्या आरोग्य पद्धतीनं वर्णन केलेलं आहे. उत्पन्न, अरे गाय मेल्यावर सुद्धा चांगलं काम करत. तुम्ही जर एखाद्या ठिकाणी गायीला गाडलं आणि त्या परिसरातल्या भूमीला 1-2 गुंठे परिसरात त्याच्या काढलेल्या देहाचा उपयोग असा होतो की 2 गुंठे परिसरात उत्तम खतासारखं उत्पन्न होतं. असे प्रयोग या सगळ्या मासिकांमध्ये, या गोस वर्धन करणाऱ्या संस्थांचे प्रयोग माझ्या डोळ्यांनी वाचलेत, त्यातले काही केलेत, लक्षात घ्या. गाय खरोखरच सर्व सुखदात्री आहे. गावो विश्वस्य मातरा, गाय ही विश्वाची माता आहे. समष्टी मातृत्व गाईला दिलेलं आहे, भूमीला गाईला समष्टी मातृत्व दिलेलं आहे. आपल्या या सनातन धर्माच्या भारत देशाला नुसतं भारत म्हणत नाही, भारत माता म्हणतात. भारत माता की जय, आमचे पोरंसुद्धा भारत माता म्हणतात. जगात असा एकही देश नाही की ज्याला माता म्हणतात, त्या भारतच फक्त असा आहे की ज्याला माता ही पदवी आहे. आणि आमचे भारतीय तर या पृथ्वीलासुद्धा माता म्हणतात, लक्षात घ्या. समष्टी मातृत्व, अधिष्ठान. तेव्हा या गाईमध्ये मातृत्व शक्ती आहे, प्रेम करण्याची क्षमता आहे. या बकऱ्याला, शेळीला 2 स्तन असतात आणि कधी कधी 3-3 बकरं होतात, तर तिघांना पुरेल एवढं दूधसुद्धा तिच्या स्तनामध्ये येत नाही. पण गाईला बछडा एकच होतो आणि स्तन 4 आहेत,
दोन स्तन हे केवळ सेवका करता आहेत हे लक्षात घ्या. तर गाय सेवकाला सुद्धा पुत्रासारखं मानते असं आहे. बछड्याशिवाय सेवकाला सुद्धा पुत्र वात्सल्याचा आनंद देते, दूध देते. गाईचं दूध दोष नाही, शेळीचं प्यावं का नाही विचार करावा, त्याच्या त्याचा उदरनिर्वाह खेचून आपण ते घेतो. फक्त स्वार्थी लोक गाईचं दूधसुद्धा निपटून काढतात, बछड्याला ठेवत नाहीत. बछड्याला ठेवा. आमच्या गोशाळेत सांगितलं जातं की मुलगा हा बछडा मोठा होईपर्यंत त्याला दूध ठेवत जा. चारा खायला लागला भरपूर तर मग थोडं कमी ठेवलं चालेल. पण आमची ही मंडळी म्हणाल आणि त्याच्यातही स्वार्थी असतात. गोरा झाला तर त्याला इकडचे लोक पाचतील, कारण इकडे खिलार जाते तर फार गोऱ्याचं महत्त्व आहे, पैसा उत्पन्न. पण कालवड जर झाली ना तर तिला पाजतच नाही, कमी पाच तर लागते नाम मात्र. पानं सुटेपर्यंत सोडायचं लगेच ओढून घ्यायचं. अर्थात गाई हुशार असतात. आम्ही पाहिलं आमच्या आता गाई गोशाळेत. मी आत्ता एक महिनाभर गोशाळेतच राहत होतो, मठात राहतच नव्हतो. आताही कथा संपल्यावर पुन्हा गोशाळेतच राहणार आहे, गावात राहणार नाही. तर त्यामुळं प्रत्येक गाई गाईचं महाराज त्यांना इतकं अंतःकरण आहे. तर मी प्रेमाने चोळतो तर माझ्याकडं अशा आर्त नजरेनं पाहतात महाराज, असा आनंद येतो त्या गोप्रेमाचा. निर्व्याज प्रेम करतात गाई, निर्व्याज असं आहे. तेव्हा गोसेवा, गोप्रेम करा. माणसं बेईमान होतील पण ही गाया बेईमान होत नाही, लक्षात घ्या. त्यांना तुमची भाषा कळते, माणसं कळतात महाराज. कशाही रागामध्ये सेवकाच्या बाबतीत त्या बरोबर कंट्रोल होतात असं आहे. गोसेवेचे कितीतरी महत्त्व सांगितलेत. गाय आपले उपकार कधी ठेवतच नाही. गाईला सेवकाच्या सर्व परिस्थित्या कळतात. एका ब्राह्मणाने एक गाय पाळली होती आणि त्या गावामध्ये खूप दुष्काळ पडला. इतका दुष्काळ पडला की त्याला ती गाय सांभाळणं अशक्य झाल्यासारखं. अंतःकरण रडलं आणि ती एक दिवस गाईला दररोज थोडा चारायला सोडायचा. एक दिवस चरणावर पाया पडला, माता मी असमर्थ आहे, तुला सर काय करू, मला क्षमा कर. आता परत तू आलीस तर माझ्याजवळ तुला घालायला काही नाही. परत माणसाची भाषा कळल्यासारखी ती काय गेली, ती परत आली नाही. गो सेवकाला त्रास नाही, शब्द कळल्यासारखं. गायांचं अंतःकरण फार सुंदर आहे. तुम्ही सेवा करा मग तुम्हाला कळत. उपकार जाणवतात. महाराष्ट्रामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये या मुसलमानांच्या काळामध्ये, रजाकाराच्या भूमी काळामध्ये, चारठाण नावाच्या गावाजवळ एक घटना घडली. जुनी घटना गीता प्रेसनं ती करो पढो समजो करोमध्ये दिलेली आहे, बरं का? 30-40 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, 50 वर्षापूर्वी. आता स्वातंत्र्य मिळूनच किती झाले. तरी हैदराबाद स्टेटचं शासन होतं आणि रजाकारीमध्ये हे रजाकार कधीकधी खेड्यात जाऊन लोकांचे लूटमार करायचे, त्रास करायचे. एक दिवस ते हैदराबाद स्टेटचे 7-8 जणं मुसलमान लोक गावातमध्ये हिंडून त्यांना त्रास दिला आणि सगळ्या लोकांना त्रास देऊन लोकांनी पार घरं बंद केले. आणि त्या दिवशी ते दोन्ही सैनिक रजाकार बाहेर आले असत आणि क्रूर होते. त्यांनी एक गाय मेजवानी करता एक सोडून आणली आणि तिला कापून खायचं असं त्यांनी ठरवलं रजाकार. त्या 6 मुसलमानांमध्ये एक थोडा वयस्कर होता. तर सगळ्या ती गाय गावाच्या बाहेर आणल्यावर झाडाखाली तिला कापायचं, तिचं मांस शिजवायचं असा प्लॅन केला. आणि एका म्हाताऱ्या त्या रजाकाराच्या ताब्यात ती दिली. आम्ही सगळं या मेजवानीला लागणारं सामान लुटून घेऊन येतो गावातून दुकानदारांकडून जबरदस्तीनं असं म्हणून त्याच्याजवळ ती गाय दिली. आणि त्या म्हाताऱ्या रजाकाराला दया आली
अरे म्हणलं काय ह्या तरुण गोंडस गाईचा प्राण जाणार. मनात आलं की आपल्या हातात आहे, थोडं त्रास होईल, खोटं बोलावं लागेल. आणि त्यांनी तिच्यावर दया केली आणि ती हातातली गाय सोडून दिली. खूप आनंदाने त्या प्रसंगातून तिनं वाचल्याचं त्याच्याकडं पाहत ती निघून गेली. थोड्या वेळाने सगळी सामुग्री घेऊन हे बाकीचे 5-6 जण आले. आले तर म्हणे काय झालं रे, म्हणलं मला ऐकलीच नाही, बळच हातातून सुटून गेली, मी तरी काय करू, गेली म्हणलं, खोटं बोलला, याने सोडून दिली होती, तिला नोंद होती, याने माझं प्राण वाचवले. 4 वर्षानंतर अशी घटना घडते, कल्याण मासिकामध्ये ही आलेली आहे कथा. अशी घटना घडते की तो हैदराबाद स्टेटमध्ये असताना त्याच्यावर काहीतरी खोटा आळ येतो आणि त्याचा निकाल विरुद्ध लागतो, याच्या न्यायाच्या विरुद्ध त्याच्यावर अन्याय होतो आणि त्याला फाशीची शिक्षा, फासावर लटकवायची शिक्षा दिली जाते रायदरबारातून. निव्वळ अन्याय होता. जुन्या काळातली घटना कल्याणमध्ये आलेली आहे, काहींनी वाचली असेल, काहींनी वाचली नसेल, जुन्या अंकात आहे, आत्ताच्या नाही, अलीकडच्या. तर त्या वेळेला त्याला फासावर लटकवायचं ज्यावेळेला ठरलं, तर फासावर चढवलं आणि फासावर चढवल्यावर ती दोरी टांगती करायची, खालचं काढून घेतात आणि तो फास मग गळ्याला आवळला जातो. आता पुष्कळ पद्धती आता वेगवेगळ्या झाल्यात, पूर्वीच्या काळातले ते सांगतो उदाहरण. आणि त्याचं ते खालचं काढून घेऊन वरचे दोर खेचले गेले की तो एकदम गळ्याजवळ आवळून खलास होतो. तर त्यावेळेला या गायीनं त्याचे उपकार फेडले, त्यांनी हिचा प्राण वाचवला, तिनं याचे प्राण वाचवले. तर फासावरून ते सोटलं की त्याला असं खाली जाणवायचं, खाली पोकळ नाही आहे गायीची, ते शिंग त्याच्या पायाखाली जाणवायचे आधार, आणि शिंगांचा आधार मिळाल्यामुळं तो टांगायचंच नाही आणि फाशी लागायची नाही. आणि बाकीच्यांना काही दिसत नव्हतं, फक्त त्यालाच लक्ष द्यायचं, माझे पाय गायीच्या शिंगावर टेकलेले. हा मुस्लिम रजाकार महाराज तो पुढं गोभक्त झाला आणि त्या गायीनं प्राण वाचवले. एकदा झाल्यानंतर या काहीतरी चूक झाली असेल म्हणून पुन्हा फासाची व्यवस्थित पाहणी करून पुन्हा चढवला. त्यावेळेला असा नियम होता. नंतर महाराज या काळामध्ये ते शब्द राजे लोकांच्या काळातच बदलले, मरेपर्यंत फाशी असा न्याय द्यायला लागले, नाही तर फाशीवर द्यायचं एवढंच लिहायचे. आणि 3 वेळा जर तो फासावर जाऊन त्याला फास लागला नाही तर त्याला सोडून द्यायचं असं त्यावेळेचा नियम होता. म्हणजे तो नियतीमध्ये अपराधी नाही म्हणून फास त्याला लागत नाही असं ते मानलं जातं. तर या गायीनं 3 वेळेला आपले शिंग खाली आधार दिला आणि याला फास लागलाच नाही, अशी घटना घडली. आणि मग न्यायाधीशांनी त्याला सोडून दिलं, नियतीचा न्याय मान्य करून हा फाशी जाण्याच्या लायक नाही, जिवंत सोडला. तो जेव्हा 3 वेळेला खाली उतरला त्याच्या डोळ्यातून अश्रू पाहत होते आणि त्याला एकट्याला ते दर्शन झालं, ज्या गायीचे प्राण मी वाचवले तीच गाय समोरून अशी पळत गेली पाहत पाहत. आणि मग तो मुसलमान असून गोभक्त झाला. हे अदृश्य शक्तीचा मुद्दा सांगतो, ही देवता आहे महाराज, म्हणून तर 33 कोटी देवतांचा वास मानला जातो या गावठी गाईमध्ये. आणि म्हणून तिचे त्या सगळ्या पंचगव्याला पावित्र्य निर्माण झालेले आहे. तर असे एक नाही अनेक गोमहिमा अंक गीता प्रेसनं काढला होता, त्याच्यात गावनाववार असे अनेक उदाहरणं दिलेली आहेत गाईच्या चमत्कारांची, गाईच्या पंचगव्याच्या महिमेची अनेक उदाहरणं दिलेली. तेव्हा भगवान गोपालकृष्णाने सर्वांगीण शांतीची व्यवस्था या गोपालनात आहे म्हणून स्वतःच्या जीवनात स्वतःचा मोठेपणा गाईंच्या पुढं महाराज नम्र केला. अहो मागं शेपट्या आणि शेपट्याकडं परमात्म्याचं तोंड, गाया पुढं चालायचं आणि मागं चालायचं,
ही मानाची गोष्ट आहे का एका दृष्टीनं? पण तरी भगवंताने त्या गायांना एवढं महत्त्व दिलं मला. तेव्हा स्वतः गोपालन केलं स्वतःच्या हाताने. मी गोशाळेत राहतो ना, खूप समाधान, दिवसातून दोनदा सकाळी उठल्या उठल्या सगळ्या गायांना प्रेमाने भेटतो. एकही गाय कधी कुठं माझ्यावर कधी धावली असं कधी होत नाही. वासरासहित म्हणजे गोशाळेतल्या गाया पण गरीब आहेत, पण इतका आनंद देतात या गावठी गाया खूपच. तर प्रेमाने गोसेवा करा, त्यांच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत जा, त्यांना फार आनंद वाटतो. त्यांना काही जास्त अपेक्षा नाही. आपल्या पोरांना आपण किती दिलं तरी ते समाधानी नसतात. त्यांना फक्त पोटापुरता चारा देऊन नुसतं प्रेमाने हात फिरवा, त्या प्रसन्न असतात गाया, लक्षात घ्या. त्यांना खूप आनंद होतो. तर गोसेवेमध्ये सर्वांगीण शांतीच्या जीवनाचा पाया आहे. भौतिक जीवन, आध्यात्मिक जीवन या सगळ्याची परिपूर्णता गोसेवेमध्ये आहे. आणि पूर्वजीवनाच्या पापनाशाचं साधन आहे संकीर्तन, हरिउच्चारणी अनंत पापराशी. म्हणून वर्तमान काळातली शांती आणि भूतकालाचं प्रायश्चित्त नाम आणि गोसेवा या दोन्हीमध्ये आहे, लक्षात घ्या. हे दोनच कार्य आम्ही ठेवलेले आहेत तिन्ही ठिकाणी. नामापरते जगी साधन सोपे नाही, आवडीने गाई सर्व काळ. त्या गोसेवा करा आणि नामस्मरण घ्या, बस. सगळ्या परमार्थाचं तात्पर्य त्याच्यात भरलेलं आहे. आपोआप शक्ती येईल. पापनाश झाला आणि वर्तमान काळात गाईंचे आशीर्वाद मिळाले, तुमच्या अंतःकरणामध्ये परमार्थाचे दिव्य विचार प्रस्फुटित होतील, अंतःकरणात शांती पैदा होईल. हे सामर्थ्य आहे महाराज. ज्याच्या त्याच्या आपापल्या परीनं तुम्ही गोसेवा करू शकता. ज्यांना शक्य आहे त्यांनी घरी गाय ठेवा, गाईच्या पदार्थ वापरण्याचा आग्रह ठेवा. तुमची संपत्ती जर निर्दोष करायची असेल तर गाईंची सेवा करा, तनानं मनानं धनानं. पूर्वी आपल्या सनातन धर्मसंस्कृतीमध्ये हे पंचमहायज्ञामध्ये गोग्रासाचं महत्त्व आहे. पशुयज्ञामध्ये नैवेद्य, वैश्वदेव, गोग्रास. आता गायासुद्धा गोग्रासाला मिळत नाही, तर रोज दैनिक नाही मिळालं तर गोग्रासाच्या निमित्ताने निधी ठेवा आणि जिथं गोपालन होतं तिथं तुम्ही त्याचा उपयोग करा, विनियोग करा. 2 रुपये 5 रुपये काय ठेवायचं, ज्याची जी कुवत क्षमता असेल. तर ही सुद्धा गोपालनाचा एक रस्ता आहे, गोग्रास योजना. मी माझ्याकरता अजिबात आवाहन करत नाही. मी आवाहनावर गोशाळा काढलीच नाही. काही लोक अनुदान मिळवण्याकरता गोशाळा काढतात. मी अनुदान घेण्याच्या विचाराच्या पलीकडे, त्यांच्या नियमात बांधलं जावं लागतं, पापसुद्धा करावं लागतं. मागं एकदा आमच्या त्या गोशाळेच्या तिथं, आता 2-4 वर्षापूर्वी खूप दुष्काळ पडला आणि त्या जनावराचे ते हे छावण्या उभ्या काल्या, तर हे पुढारी लोक त्यांना पैसा खायला काहीतरी साधन लागतं. तर मग म्हणजे तुमच्या गोशाळेतली जनावरं आमच्या छावणीत द्या. तर मी म्हणलं नाही, माझी अशी कुवत राहिली ज्या दिवशी होणार नाही त्या दिवशी भलेही मी ते सोडीन. तुम्ही यांच्या नावावर अनुदान मिळवायचं आणि त्यातलं निम्मं तुम्ही खायचं, निम्मं गायला द्यायचं आणि त्या पापाला मी समर्थन करायचं, हे जमणार नाही. कारण ते छावण्यांमध्ये आम्ही प्रत्यक्ष पाहत होतो हा सगळा प्रकार. तर नाही दिले मी, दुष्काळात सुद्धा दिले नाहीत त्यांच्या नगर जिल्ह्यातल्या गोशाळेच्या बाबतीत. मला विचारलं होतं व्यवस्थापक मंडळीनं, म्हणलं नाही आपल्याला ते पापाला प्रोत्साहन नाही द्यायचं त्यानिमित्त. तर ही अनुदान पद्धती ही जी आहे ना, सहज प्रेमानं तुम्ही गाईला काही दिलं तर आम्ही तुमच्या ह्याच्यात विरोध करणार नाही. पण हाय हाय करून आणि या राजकारणी पद्धतीनं पॉलिटिकल प्रणाली अनुदानं करून आणि मग त्यांची पुन्हा बंधनं स्वीकार करायची, तुम्ही हे अनुदान घेता तर हे करा आणि ते करा. मी अजून एक माझ्या स्वतःच्या संस्थेत
एकही सरकारी अनुदान कशाच्याच बाबतीत घेतलं नाही आणि त्यामुळे मी स्पष्ट बोलू शकतो, लक्षात घ्या. नाही तर मिंदे होतात, ह्याच्या विरुद्ध बोलायला नको, मग ते आपलं अनुदान बंद. अशा कैक महाराजांची पंचायत आहे की ते बोलू शकत नाही, कारण तिकडून फोन येतात तुमचं हे बंद करू, सबसिडी तुमचं हे अनुदान बंद करू, मोठे प्रसिद्ध असून गप्प बसतात, नाही बोलू शकत. राजकीय पद्धतीमध्ये सगळाच पॉलिटिकल जिथं तिथं भरलेलं आहे सगळं. क्वचित अपवाद एखाद्या ठिकाणी चांगली गोसेवा होते, नाही असं नाही. म्हणजे राजकारणी लोकातही एखाद्याचं अंतःकरण असू शकतं, 100% कधीच कुठं काही वाईट नसतं, त्या प्रत्येकामध्ये काही ना काही चांगले भाव असतात. पण लक्षात ठेवा, समाज कल्याणाकरता, आपल्या व्यक्तिगत कौटुंबिक कल्याणाकरता गोसेवेचा फार उपयोग आहे. समष्टी पुण्य राष्ट्राला रक्षा करणार आहे, म्हणून या तिन्हींचा समन्वय आमच्या अखिल भारतीय संत समितीच्यामध्ये हे वाक्यचं आहे, गोरक्षा, राष्ट्ररक्षा आणि धर्मरक्षा, या तिन्हींचा एकमेकाचा संगम आहे, लक्षात घ्या. मी अखिल भारतीय संत समितीचं महाराष्ट्राचं 10-20 वर्ष अध्यक्ष म्हणून काम केलं, संन्यास घेतल्यावरतीही सोडून दिलं, अजूनही मार्गदर्शन करतो विचारलं तर, फक्त प्रामाणिकपणे सदिच्छा असल्यामुळं पदावर नाही. तर गोरक्षा हे आमच्या स्लोगनमधलं पहिलं आहे, राष्ट्ररक्षा. मी पंढरपुरामध्ये 4-6 वर्ष आमच्या चातुर्मासात गायीची मिरवणूक काढून चेतना दिली. अरे गोपाष्टमी, वसुबारस हे सण पूर्वीचे गोसेवेची आठवण देण्याकरता आहेत, लक्षात घ्या. आता आमच्या इथलच्या हिंदुनिष्ठ मंडळींनी पांडुरंगाच्या मागच्या बाजूला समष्टी गोपूजनाचं उत्सव करतात आणि इथलच्या धर्मकक्षेतल्या महिला गोपूजा करायला वसुबारशीच्या दिवशी इथं मागं येतात पश्चिमद्वाराला. तेव्हा तिथेही मी एकदा पूजेला हजर होतो. तर गोसेवा वाढवा. अरे आपण त्याचे सेवक आहोत जो गोपालकृष्ण इथे येतानाच तो गाई घेऊनच चाला गोपाळपूरला. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीहुनी झाला येता. आपण गोपाळपूरला दर्शनाला जातो तर खाली विष्णुपादावर गाईंच्या खुरांचे खुणा दाखवल्या जातात, काठी दाखवली जाते भगवंताची. महापूजा करता त्यावेळेला या रूपात सुद्धा निरा कासोट्याचं वर्णन करताना गाई चारायची काठी हे सुद्धा दाखवतात, लक्षात ठेवा. तेव्हा आपण ज्याचे दास आहोत त्याचा आदेश आहे गोपालन. म्हणून वारकऱ्यांनी गोसेवा केलीच पाहिजे चकार, कोणत्या ना कोणत्या रूपाने, तनरूपाने, धनरूपाने, वस्तुरूपाने, गाईचे पदार्थ वापरण्याच्या रूपाने आग्रहपूर्वक गोसेवा करा. तुम्हाला शांती दिल्याशिवाय राहणार नाही. मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, पांडुरंगाची अंतरंग सहानुभूती गोपालकावर झाल्याशिवाय राहत नाही, कारण त्याच्या जीवनाच्या आवडीचं केंद्र आहे ते. तेव्हा आजपर्यंत थोडं कमी लक्ष केंद्र असलं तर लक्ष केंद्र करा. फार नुकसान होऊन राहिलेलं आहे, गाई भारतातल्या कमी होत चाललेल्या आहेत. हे राजकारणी लोक या यंत्र कारखान्यांमध्ये गाईंच्या कत्तली करून राहिलेल्या आहेत. महाराज, या हैदराबादचा अलकबीर कत्तलखाना बंद करण्याकरता मी भारतीय संत समितीचे पत्रकार आंदोलनालाही गेलो होतो आणि आपल्या कोल्हापूर करवीर पीठाचे शंकराचार्य आणि मी दोघांना राजकीय कैदेत असं तुरुंगात नाही ठेवलं, पण या ऑफिसर लोकांनी आम्हाला चांगल्या का याच्यात व्यवस्थित या आंदोलनात तुमच्यामुळे भडकू नये म्हणून आमचे चांगले सरकारी बंगल्यांमध्ये सोय ठेवली होती, म्हणायला कैद होती, काय कैद केलं होतं, पण कष्ट काही दिले असं नाही, पण त्या निष्ठेकरता आम्ही ते स्वीकारलं. चौकामध्ये सभेमध्ये भाषणं करून स्वतःला कैद करून घेतलं. अलकबीर कत्तलखान्याच्या वेळेला हैदराबादमध्ये जाऊन फार मोठं आंदोलन घडलं होतं. खेदाची गोष्ट, अहिंसा तत्ववादी जैन्यांचा माणूस त्या कत्तलखान्यात भागीदार, अहिंसा तत्ववादी. त्या अलकबीर कत्तलखान्याची परिस्थिती जर तुम्हाला सांगितली तर शहारे आणणारी आहे. मला
पंधराशे गाई दिवसाला मारता येतील अशी व्यवस्था. आणि त्या गाई कशा मारायच्या, तर त्यांच्यावर गरम पाणी उकळलेलं 200 डिग्रीचं टाकायचं. ते का, तर ते कातडं मऊ राहण्याकरता. आणि जिवंत असताना त्यांना पोटाला भोक पाडायचं, हवा भरायची. मला त्याचे फोटो आम्ही त्या ह्याच्यात आंदोलनात दाखवले. शहारे उभं करणारी गोष्ट होती मला. तेव्हा अशा घटना चालतात. तो कत्तलखाना आत्ता बंद आहे. त्यानंतरसुद्धा आम्ही पंजाबमधला एक होऊ घातलेला कारखाना आंदोलनाने बंद पाडला. तर कत्तलखान्यांच्या ह्याच्यामध्ये, या यांत्रिक कत्तलखान्यामध्ये ही गोहत्या होते. आणि याला काही वेळ कारण आपण जबाबदार आहोत. शेतकऱ्यांना माहिती असतं खरेदी करणारा हा कसाही आहे तरी पैशाकरता लाभ होतो म्हणून देतात. म्हणून तुम्हीसुद्धा आईला देता का घरच्या, या गायांना तुमच्या हाताने पैशाकरता विकता, तेव्हा याला तुम्हीसुद्धा जबाबदार आहात. लक्षात घ्या, गाय आपल्या दावणीलाच जाईल असा विचार करा. ती जाता जाता सुद्धा तुम्हाला शांती आणि धन देऊन जाईल. तिचं काहीच वाया जात नाही, जसं नारळाच्या कल्पतरूचं काहीच वाया जात नाही. झावळ्याचे पण खराटे होतात, फार बटणं होतात, काय काय होतं नारळ कवटीचं, तर ती कोकणातील लोक नारळाला कल्पतरू मानतात. तसं गाय ही सगळ्या भारताची कामधेनू आहे. किंवा गायीची निष्ठा आपल्या अंतःकरणामध्ये जरूर धारण करा. ज्यांना शक्य आहे त्यांनी प्रत्यक्ष गोसेवा करून, ज्यांना शक्य नाही त्यांनी अप्रत्यक्ष गायीचे पदार्थ वापरण्याचा निश्चय करून, ज्यांना तीही शक्य नाही त्यांनी गोग्रास योजनेसारखं या गायांच्या संस्थांना मदत करा. महाराज, काही काही गोशाळा फार चांगल्या आहेत. काही अपवाद आहे. गोशाळेचं भांडवल करणारे 10-5 उदाहरणं तुम्हाला दिसतील. गायांची व्यवस्था कमी असते. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये नांदेडला जगदीश महाराजाची गोशाळा आहे, पाहण्याजोगी. 700-800 गाया आहेत. 2 ठिकाणी 500 गाया गावातल्या गोशाळेत आहेत. आणि 300 गावा गावाच्या बाहेर वाढत गेल्यामुळं पण गायांवर सुद्धा उष्णता लागू नये म्हणून पंखे आहेत. त्या महात्म्याची गाईवरचं प्रेमही तितकंच आहे. आणि त्याला त्या गोसेवेच्या तपामुळं त्या व्यवस्थाही होते आपोआप. याबाबतीत श्रद्धा बसल्यानंतर मारवाड्यांना मनात पैसा कमवता हिशोबाने कमवतील, पण एकदा पटलं की दानसुद्धा त्याच लोकांनी करावं असं आहे. त्या न मागता त्यांच्याकडं सगळी व्यवस्था होते. 800 गाय आहेत. आम्ही काशीला रामेश्वर गोशाळा पाहिली, 1400 गाय आहेत. आजही असे साधुसंत गोसेवा करणारे आहेत हे लक्षात घ्या. त्या संतांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या गोसेवेला मदत करा. कारण का, त्यांच्या हातून निस्पृह सेवा होते. आणि व्यवहारी माणसं ट्रस्टवाले त्यातही खातात. महाराज, गाईचं खाल्ल्यानंतर त्याच्या इतकं वाईट पाप दुसरं काही नाही असं आहे. संतांचं प्रेम आहे गाईंवर हे लक्षात ठेवा. फार सुंदर पाहायला मिळतात महाराज काही काही स्थानं गायांच्या बाबतीत. त्यांच्यामुळं थोडीफार रक्षा चालू आहे. तुम्ही काही नियम करा. कुठल्याही परिस्थितीत कसायला गाय विकणार नाही. वारकऱ्यांनी सगळ्यात पहिली ही प्रतिज्ञा घ्यायला पाहिजे. काय वाटेल ते झालं तरी मी माझी गाय कसायला विकणार नाही. आणि हे खोटं आहे, कळत नाही. हे खोटं आहे, कळत असतं. त्यांचे जे एजंट असतात ते सगळे ओळखू येतात, सगळं माहिती असतं. स्वार्थापोटी डोळे झाकून ते हे पाप करत असतात. हे महापाप वारकऱ्यांनी कधी करू नका. गोसेवा करा. तुकोबरायांनी गृहस्थी धर्माच्या आचरण संख्येमध्ये, जसं मगाशी मी शिवाजी महाराजांच्या प्रतिज्ञेमध्ये गो शब्द पहिला मग ब्राह्मण शब्द, तसं तुकोबरायांनी भूतदया गायी पशूंचे पालन असा शब्द वापरला. तहानेल्या जीवन वना माझी. बाकी सगळ्या भूतांवर दया करा
वनामध्ये सगळ्यांना पाणी द्या, पण मुख्य नाव घालून भूतदया गायी पशूंचे पालन. पशुशब्दामध्ये खास गायी स्वतंत्र उल्लेख केला आहे लक्षात. खरं तर आपला राष्ट्रीय पशु गाय व्हायला पाहिजे, पण विचार नाही. ते अधर्म सत्ता असल्यामुळं त्यांच्या बुद्धीमध्ये ते घुसणारच नाही, हे लक्षात घ्या. मी पक्षाला नावं ठेवत नाही. कलीनं त्या सत्तेवर येणाऱ्या कोण्याही पक्षाच्या लोकांच्या बुद्ध्या तशाच होतात. सगळे प्रकार करून पाहिले, पण कली काही आपल्याला ऐकत नाही. आपण काही वेळेला थोडं पारडं बदलून पाहिलं, पण काही फार लाभ झाला असं काही नाही, जिथल्या तिथंच. तेव्हा कोणत्याही राजकीय लोकांकडून अपेक्षा न करता आपण आपल्यापुरतं काय करू शकतो हा विचार करा. आणि सगळ्या लोकांनी स्वतः ठरवलं तर हे होईल, हे लक्षात घ्या. आम्ही प्रेरणा देत राहतो आणि स्वतः करतो बस, असं नाही की लोक हो तुम्ही करा ना आम्ही काही करत. तर ही गोसेवा आपण आपल्या जीवनात घ्या, हे भगवंताचा आदेश आहे, कृष्ण अवताराचा संकेत आहे. शांतिमय जीवन बनायचं असेल तर भूतदया गाई पशूंचे पालन, ताने द्या जीवन म्हणावे. जसं माणसाच्या नीतीमध्ये परोपकार नेणे परनिंदा परस्त्रिया सदा बहिणी माया, तसं मानवेतर जीवांच्या व्यवहारामध्ये भूतदया गाई पशूंचे पालन, तानेल्या जीवन म्हणा माझे. खरा सत्तेत सदुपयोग पाहिजे असेल ना तर गोसेवा करा. वेगवेगळ्या सामुदायिक ट्रस्ट संस्था यांना फार शक्य आहे. ठरवलं पाहिजे, फक्त ठरवण्यावर असतं. निश्चयाचे बळ तू कामणे तीची फळ. इथं काही छोट्या छोट्या संस्थांचे ट्रस्टी असतील, त्यांनी आपल्या संस्थेचा कारभार चालवताना या मुद्द्याचा विचार करा. जर शांती पाहिजे असेल तर गोसेवा करा. गोसेवेमध्ये शांती आहे. तर हा गोमहिमा आज विषयांतर करून न मांडता भगवान आता गोपालक होतात या मुद्द्यावर हे सगळं मार्गदर्शन मी आपल्याला केलं. विषयांतर करून बोलण्यामध्ये सुख होते, पण या भागवतात हा विषय आहे. भगवंताच्या गोपालनाच्या काळातला सख्य रसातला आनंद 11व्या अध्यायापासून तर पार गोवर्धन लीलेपर्यंत 24व्या अध्याय 25 26व्या अध्यायापर्यंत हा सगळा गोरक्षा आणि सख्य रसाचा महिमा भागवतात आलेला आहे. आणि सकाळी मी निवेदनच केलं होतं की संध्याकाळच्या उपक्रमामध्ये मी या गोसेवेविषयी थोडंसं बोलेल. तर आपल्याला नम्र आवाहन आहे, वारकरी मंडळी, बाहेरून तुम्ही वेळ खर्च करून आलात, प्रेमाने येता, भागवत ऐका, ऐकता. तर भागवत प्रेम, भगवंताचं प्रेम पाहिजे असेल ना तर कशी भागवताची कथा ऐका. तसं भागवत कथेनंतर या दोन गोष्टी जीवनात उतरवा, कथामृतानंतर नामामृत आणि गोसेवा. हे भौतिकदृष्ट्या, मग आध्यात्मिक भक्तीची केंद्र तर आपण खूपच सांगतो आहे. पंचमहाभावात्मक ईश्वर संबंधाच्या कथा आपण ऐकतो आहोत, हे बाकीचे सगळे अंग आहेतच. पण समष्टी शांती करता नाम आणि गोसेवा खूप लाभ देणार आहे. याला किती सांगितलं तरी अंतःकरण थांबू शकत नाही. मी थांबवतो बळच आणि 15 ते 25 अध्यायाची ही कथा आपल्याला आता पुढची कथा आपण थोडं भजन करून करणार आहोत. गोविंद शब्द इंद्रिय विजय, गोपाल शब्द आमच्या गाडगे महाराजांचं आवडतं भजन होतं. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला स्वच्छता प्रिय होते रोज गावगाव देवकी नंदन गोपाला, वसुदेव नंदन गोपाला, वसुदेव नंदन गोपाला, नंदके नंदन गोपाला, नंदके नंदन गोपाला, यशोदा नंदन गोपाला, यशोदा नंदन गोपाला,
ವಾಸುದೇವ ನಂದನ ಗೋಪಾಲ ವಾಸುದೇವ ನಂದನ ಗೋಪಾಲ ಹರಿವೋ ಗೋಪಾಲ ಗೋಪಾಲ ದೇವಕಿ ನಂದನ ಗೋಪಾಲ 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 ದೇವಕಿ ನಂದನ ಗೋಪಾಲ ಬೋಲು ಗೋಪಾಲ ಗೋಪಾಲ ದೇವಕಿ ನಂದನ ಗೋಪಾಲ 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 ದೇವಕಿ ನಂದನ ಗೋಪಾಲ 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 ರೇ ಪ್ಯಾರೆ ನಂದಲಾಲ ಗೋಪಾಲ ಗೋಪಾಲ ರೇ ಪ್ಯಾರೆ ನಂದಲಾಲ ಪ್ಯಾರೆ ನಂದಲಾಲ ತುಮ ಮನ ಮುರಳಿ ವಾಲ ಪ್ಯಾರೆ ನಂದಲಾಲ ಮನ ಮುರಳಿ ವಾಲ ಗೋಪಾಲ ಗೋಪಾಲ ರೇ ಪ್ಯಾರೆ ನಂದಲಾಲ ಗೋಪಾಲ ಗೋಪಾಲ ರೇ ಪ್ಯಾರೆ ಗೋಪಾಲ ಗೋಪಾಲ ರೇ ಪ್ಯಾರೆ ನಂದಲಾಲ ಗೋಪಾಲ ಗೋಪಾಲ ರೇ ಪ್ಯಾರೆ ನಂದಲಾಲ ಗೋಪಾಲ ಗೋಪಾಲ ದೇವಕಿ ನಂದನ ಗೋಪಾಲ 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 ದೇವಕಿ ನಂದನ ಗೋಪಾಲ ಬೋಲು ಗೋಪಾಲ ಗೋಪಾಲ ದೇವಕಿ ನಂದನ ಗೋಪಾಲ 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 ದೇವಕಿ ನಂದನ ಗೋಪಾಲ ವಸುದೇವ ನಂದನ ಗೋಪಾಲ ವಸುದೇವ ನಂದನ ಗೋಪಾಲ ನಂದಕೆ ನಂದನ ಗೋಪಾಲ ನಂದಕೆ ನಂದನ ಗೋಪಾಲ ಯಶೋಧ ನಂದನ ಗೋಪಾಲ ಯಶೋಧ ನಂದನ ಗೋಪಾಲ ನಂದಕೆ ನಂದನ ಗೋಪಾಲ ನಂದಕೆ ನಂದನ ಗೋಪಾಲ ಹರಿಬೋಲ್ ಗೋಪಾಲ ಗೋಪಾಲ ದೇವಕಿ ನಂದನ ಗೋಪಾಲ 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 ದೇವಕಿ ನಂದನ ಗೋಪಾಲ 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 ದೇವಕಿ ನಂದನ ಗೋಪಾಲ 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 ದೇವಕಿ ನಂದನ ಹರಿಬೋಲ್ ಗೋಪಾಲ ಗೋಪಾಲ ದೇವಕಿ ನಂದನ ಗೋಪಾಲ 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 ಕೃಷ್ಣ ಗಣಯ ಲಾಲ ಕೀಯ ವೃಂದಾವನ ವಿಹಾರಿ ಲಾಲ ಕೀಯ ಓ ಮಾತಾ ಕೀ ಜಯ ಜಯ ಶ್ರೀ ರಾಧೇ